हॅलो स्टुडंट या व्हिडिओमध्ये आपण सिक्स्थ स्टँडर्डचा थर्ड लेसन आहे हरप्पा सिव्हिलायझेशन त्याचा हा सेकंड पार्ट आहे त्याच्यामध्ये आप सेवन पार्ट्स आहेत बघा सेवन टॉपिकमध्ये हा लेसन डिवाइड केलेला आहे त्यातले फोर टॉपिक्स आपण लास्ट व्हिडिओमध्ये कम्प्लीट केलेले आहेत आता या व्हिडिओमध्ये थ्री पॉईंट फाईव्ह थ्री पॉईंट सिक्स आणि थ्री पॉईंट सेवन लाईफ इन हरप्पन सिव्हिलायझेशन ट्रेड आणि रिझन फॉर डिक्लाईन हे तीन पॉईंट कवर करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया थ्री पॉईंट फाईव्ह आपला लाईफ इन हरप्पन सिव्हिलायझेशन म्हणजे त्यावेळेच्या लोकांचं लोकजीवन कसं होतं द हरप्पन पीपल प्रॅक्टिस्ड ॲग्रिकल्चर द एक्सेवेशन ऑफ कॅलिबंगन प्रोव्हाइड इव्हिडन्स ऑफ प्लग्ड फिल्ड द पीपल वेअर ग्रू डिफरंट क्रॉप्स मेनली व्हीट बार्ली ब इन राजस्थान बार्ली वॉज ग्रोन ऑन अ लार्ज स्केल व्हाईल इन गुजरात इट वॉज रागी पीज सीसेम अँड लँटिल्स म्हणजे मसूर बघा लँटिल्स म्हणजे मसूर वेअर अल्सो कल्टिवेट द हरप्पन पीपल वेअर अल्सो फॅमिल फॅमिलियर विथ कॉटन म्हणजे हरप्पा संस्कृतीतील लोक शेती करायची कालीबंगन येथे प्लग्ड फील्ड सापडलेलं आहे म्हणजे नांगरलेले शेतीचे पुरावे सापडलेले आहेत तिथील लोक विविध पीक घ्यायचे त्यामध्ये गहू बार्ली हे प्रमुख पीक होते बार्ली म्हणजे त्याला सातू म्हणतात राजस्थानमध्ये बारली तर गुजरातमध्ये गुजरातमध्ये आपण बघितलं रागीचं पीक मोठं म्हणजे नाचणी मोठ्या प्रमाणात घेतलं जातं तसंच याखेरीज वाटाणा तीळ मसूर इत्यादी पिकंसुद्धा काढली जात त्यावेळेला हां आणि तसंच हरप्पा सिव्हिलायझेशनच्या संस्कृतीच्या लोकांना कापूससुद्धा माहिती होता बघा हां इथे अ स्टॅच्यू द पिक्चर ऑफ अ सिल्स अँड रिमेन्स ऑफ अ क्लोथ फाउंड इन द एक्स्केव्हेशन इंडिकेट म्हणजे एक्से एक्स्केव्हेशनमध्ये म्हणजे खोदकाम करताना मिळालेले पुतळे त्या मुद्रांवरील चित्रे कपड्याचे अवशेष या पुराव्यावरून असं समजलेलं आहे की ते कापड विणत असावेत म्हणजे पुतळे सापडले पण पुतळे कसे कपडे घातलेले पुतळे होते म्हणजे त्यावेळेला कपडे होते की नाही असं त्यांनी एक हे काढलेलं आहे तसंच पुढे बघा स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतची वस्त्रे आणि उपरण्यांचा समावेश होता स्टॅच्यूवरून हा अंदाज काढलेला आहे बघा इथे तुम्हाला विविध प्रकारचे ऑर्नामेंट्स पण दिलेले आहेत मेनी टाईप्स ऑफ ऑर्नामेंट्स हॅव बीन फाउंड इन एक्सेवेशन दे आर मेडअप ऑफ गोल्ड कॉपर प्रेशियस स्टोन ॲज अल्सो शेल्स बघा इथे आपल्याला छान दिसतात तिथे प्रेशियस स्टोन ॲज अल्सो शेल्स कॉवरिज सीड्स एक्सेट्रा मेन अँड वुमन बोथ यूज मल्टी men and women both use multi-strand necklace ring omelettes and waistband वुमन्स वोर बँगल्स राईट अप टू देअर अप्पर आर्म म्हणजे पहा इथे जे दागिने सापडलेले आहेत बघा इथे आपल्याला याच्यावरून काय समजतं की त्याच्या उत्कृष्ट कलेचा एक नमुना आहे म्हणजे त्यावेळेला एक छान पद्धतीने बघा ना किती सुंदर दागिने बनवलेले आहेत ते उत्कृष्ट कलेचा नमुना तिथे पुतळासुद्धा एक सापडलेला आहे आणि त्याच्यामध्ये बघा जे दागिने सापडलेले आहेत ते सोन्याचे चांदीचे तसंच एकदम ह्याचे प्रेशियस स्टोन म्हणजे खूप मौल्यवान रत्न सापडलेले आहेत शिंपले सापडलेले आहेत त्याच्यात कवड्या बिया म्हणजे सीड्स कसले अशा पद्धतीचे वेगवेगळे तिथे यूज केलेलं आहे ऑर्नामेंट्समध्ये तसंच अंगठ्या बाजूबंद कंबरपट्टा हे अलंकार स्त्री पुरुष दोन्हीही वापरत होते आणि स्त्रिया ह्या आपल्या दंडापर्यंत बांगड्या घालत होत्या म्हणजे फक्त हातात नाही तर फुल त्या दंडापर्यंत बांगड्या घातल्या जायच्या वरपर्यंत आणि हे सुंदर दागिव्यांचे नमुने आहेत त्यावेळेच्या अ स्टॅच्यू फाउंट अँड हरप्पन साईट प्रेझेंट अँड एक्स एक्सलंट स्पेसमॅन ऑफ देअर आर्ट इट शो द मॅन्स फेशियल स्पीचर व्हेरी क्लिअरली अ क्लॉक विथ अ ब्युटिफुल ट्रेफॉइल पॅटर्न इट ट्रॅप्ड अक्रॉस हिज शोल्डर म्हणजे हरप्पामध्ये जो पुतळा सापडलेला आहे बघा इथे एक दाखवलेला आहे बघा तुम्हाला पुतळा त्याच्यामध्ये उत्कृष्ट कलेचा नमुना आहे आणि तो वैशिष्ट्यपूर्ण पुतळा आहे त्याच्या चेहऱ्यावरचे प्रत्येक तपशील हे अत्यंत सुस्पष्ट आहेत एवढंच नव्हे तर त्याने खांद्यावरून घेतलेली शाल आणि त्या शालीवरची नक्षीसुद्धा सुंदरपणे वेखलेली आहे बघा आता हे ॲक्च्युली आपल्याला पूर्ण जो पुतळा त्यावेळेचा ओरिजिनल बघाय म्हणजे हा ओरिजिनलचाच पिक्चर असेल पण व्यवस्थित सुस्थितीमध्ये आपल्याला नाही आहे तो बघा तुटलेला वगैरे आहे पण त्याच्यातून सुद्धा त्याच्यावर तोंडावरचे हावभाव आणि जी शॉल घेतली आहे बघा त्या मी अंग त्याच्यावरची डिझाईनसुद्धा छानपणे रेखाटलेली आहे हे झालं आपलं लाईफ इन हरप्पन सिव्हिलायझेशन सिक्स पॉईंट आपला आहे थ्री पॉईंट सिक्स आहे ट्रेड म्हणजे व्यापार आता तिथले लोक व्यापार कसे करायचे हे आपण बघूया द हरप्पन पीपल कॅरीड ऑन ट्रेड विलिम इंडिया म्हणजे बघा ॲज वेल ॲज विथ कंट्री आउटसाइड द इंड्यूस व्हॅली हॅज नोन फॉर ही इट्स हाय quality cotton these cotton was export to other region like west asia southern europe egypt cotton clothes too was export the trade of a harappan civilization provide muslim cloth to egypt silver zinc gemstone rubies deodar wood are also of the items that were imported from kashmir south

की हरप्पा संस्कृतीची लोक भारतात तसेच भारताशा बाहेरच्या देशांशीसुद्धा त्यावेळेला ते व्यापार करायचे इंड्युस व्हॅलीच्या तिथे इंड्युस व्हॅलीमध्ये एकदम कापूस हा दर्जेदार कापूस फेमस होता इंड्युस व्हॅली ही दर्जेदार कापसासाठी त्यावेळेला फेमस होती ते वेगवेगळ्या देशामध्ये त्याचा एक्सपोर्ट करायचे तसंच कॉटनचं कापडसुद्धा ते कॉटनचं कापड ते निर्यात करत होते आपल्या इथे आणत होते इजिप्तमधले मलमल कापड हरप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत इजिप्तमध्ये जे मलमल कापड जायचं ते हरप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत तसंच काश्मीर दक्षिण भारत इराण अफगाणिस्तान बलुचिस्तान येथून येथून ते चांदी तसेच मौल्यवान खडे माणके म्हणजे रुबी देवदार लाकूड इत्यादी वस्तू ते आणत होते म्हणजे ह्याच्यातून आपल्याला काय समजतं की ते त्यांच्या इथे पिकवून बाहेरच्या देशामध्ये दे एक्सपोर्ट पण करत होते तसंच ते बा आपल्याला लागणारे सामान इतर देशांकडून इम्पोर्ट पण करत होते मग हा त्यांचा जो एक्सपोर्ट इम्पोर्ट जे करायचे ते कशामार्फत चालायचं तर हे त्यांच्या इथून समुद्राच्या मार्गाने म्हणजे सागरी मार्गाने हे सगळं ते करायचे तिथे उशन म्हणजे उत्खनामध्ये सापडलेल्या मुद्रांवरती जहाजाची सुद्धा कोरलेली आहेत त्याच्यामुळे हे समजते की ते समुद्रातून जहाज घेऊन एक इम्पोर्ट एक्सपोर्ट करत होते कारण जहाजाचे पिक्चर त्यांच्या मुद्रांवरती सापडले आहेत तसंच बघा लोथल येथे डॉकयार्ड प्रचंड मोठं डॉकयार्ड सापडलेलं आहे हडप्पा संस्कृतीच्या व्यापारी अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे म्हणजे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरून हे व्यापार चालत होते पहा इथे पुढे काय आपल्याला दिलेलं आहे डॉकयार्ड बघा तुम्हाला सांगितलं नाही लोथल येथील डॉकयार्ड बघा मोठ्या प्रमाणात मोठं डॉकयार्ड आहे इथे पहा डॉकयार्ड म्हणजे काय आहे तर जहाजाची बांधणी तसेच दुरुस्तीसाठी बंदिस्त अशी एक जागा इथे दहा जहाजांची दुरुस्ती किंवा त्याची बांधणी व्हायची तयार होत जायची त्याला म्हणायचं डॉकयार्ड ह्या डॉकयार्डचे मोठे अवशेष तिथे सापडलेले आहेत लोथल येथे पहा पुढे बघूया हा आपण थ्री पॉईंट सिक्स थ्री पॉईंट सिक्स आपला पॉइंट झालेला आहे ट्रेड आता लास्ट पॉइंट एक राहिलेला आहे रिझन ऑफ डिक्लाईन ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन म्हणजे हरप्पन सिव्हिलायझेशनची म्हणजे ऱ्हास का झाला किंवा त्याचं नष्ट का झालं हे कशामुळे समुद्राच्या खाली गाडलं गेलं समु म्हणजे जेव्हा उत्खनन करताना जमिनीच्या खाली खोदकाम केलं तेव्हा ही संस्कृती सापडलेली आहे पण मग ही संस्कृती किंवा हे शहरं ही जमिनीच्या खाली कशी गेली तर हे आपल्याला पाहायचं आहे या पॉईंटमध्ये की जमिनीच्या खाली जाण्यासाठी किंवा रासा फ्रिक्वेंट फूड इन्व्हेशन बाय फॉरेन ट्रिप्स डिक्लाइन इन ट्रेड वेर सम ऑफ द रिजन ऑफ डिक्लाईन ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन सम रिजन बिकम अ ड्यू टू विकनिंग ऑफ मॉन्सून ड्राईंग अप ऑर रिवर रिवर बेसिन अ Change in sea level, etc. People migrated to other places leading to the decline of cities. The Harappan civilization has a prosperous and flourishing urban civilization. It laid the foundation of the Indian civilization. Paha कारणं दिलेली आहेत तुम्हाला ही संस्कृती ऱ्हास होण्याची किंवा नष्ट होण्याची तर इथे महापूर नेहमी महापूर यायची तसंच बाहेरून आलेल्या टोळ्यांनी आक्रमण केलं आहे व्यापारातील घट होते व्यापारात थोडंसं लॉस यासारख्या गोष्टी याच्यामुळे हडप्पन संस्कृती हडप्पा संस्कृती राहास म्हणजे त्याचा ऱ्हास व्हायला सुरुवात झालेली आहे तसंच नॅचरलसुद्धा त्याला काही कारणं आहे तर तिथे पाणी कमी असल्यामुळे नद्यांची बा बँक ऑफ रिवर हे कोरडे पडायला लागले तसंच भूकंप समुद्र पातळीतील बदल या सगळ्या कारणांमुळे तेथली स्थळे उजाड झाली आणि त्यामुळे काय झालं लोकांना तिथे पाऊस कमी असल्यामुळे पाणी नसल्यामुळे तिथून लोकांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केलं आणि यामुळे हरप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला पण हरप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली संपन्न अशी नागरी संस्कृती होती तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातलेला आहे फाउंडेशन आहे ती भारतीय संस्कृतीचं पहा इथे आपला हा लेसन कम्प्लीट झालेला आहे तुम्हाला एक्झरसाइजचे व्हिडिओ हवे हो असतील तर मला कमेंटमध्ये कळवा मी एक्झरसाईजचे सुद्धा व्हिडिओ देण्याचा नक्की प्रयत्न करेन